श्री गणेशाय नमः, गणपती बाप्पा मोरया. वेलकम टू आरके किचन. आरके किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण आपल्या दिवसाची सुरुवात गणपती बाप्पापासून केलेली आहे. गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यामध्ये खूप सुख समृद्धी परिवारामध्ये समाधान घेऊन येऊ देत, तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करू देत, हा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आजच्या दिवसाची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या मुखदर्शनापासून केलेली आहे. तर सकाळचे 9:45 वाजलेले आहेत आणि गणपती बाप्पांचा आता पूजा वगैरे सगळी आटोपलेली आहे आणि त्यांना आता आपल्याला चहा नाश्ता द्यायचा आहे. तर आपण गणपती बाप्पाला नाश्ता दाखवून घेऊया. आईने आज नाश्त्यासाठी चटणी बनवली आहे आणि रव्याचे डोसे बनवलेले आहेत. चहा पाणी सगळं गणपती बाप्पांना दाखवलेलं आहे. आपण आरती तुमच्यासोबत शेअर करेन आणि जसं जसं होईल तसं तसं मी तुमच्यासोबत आज दिवसभराचं थोडंसं रुटीन शेअर करेन. आपण अजून एक आज मोदकांचा प्रकार बघणार आहोत, तो सुद्धा शेअर करणार आहे. तर प्लीज व्हिडिओ मिस नका करू. आरती वगैरे सगळी झालेली आहे. 11 वाजलेत. आई बाप्पाच्या दुपारच्या जेवणाची तयारी करते आणि मी तिला मदत करते. तर आज पाटवड्यांचा भेट बनवलेला आहे. तर इथे याच्यात काय काय घातलंयस? याच्यामध्ये मिरची, लसूण, जिरं वाटून घातलेलं आहे, फोडणीला घातलं आणि मीठ घातलं, हळद घातली आणि तेलाची फोडणी दिली आणि पाणी घातलं. आता ते उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चण्याचा पीठ जितकं बसेल तितकं घालणार आहोत आणि ते चांगलं 20 ते 25 मिनटं शिजून घेणार आहोत. तुम्ही पूर्ण रेसिपी शूट नाही करतायत कारण की दिवसभराचा व्लॉग बनवायचा असतो, त्यामुळे याच्या शॉर्ट शॉर्टमध्ये दाखवते. नंतर याचा कधीतरी सेपरेट व्हिडिओ मी पाटवड्यांचा बनवेन. व्हिडिओ खूप मोठा होतो ना, त्याच्यामुळे मी सेपरेट याचा पाटवड्यांचा व्हिडिओ बनवेन. त्याचा दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे. ते चण्याचं पीठ आहे. आई आता याच्यामध्ये चण्याचं पीठ घालत आहे आणि एका साईडला ते ढवळत पण घ्याय ढवळत राहायचं आहे आणि एका साईडला पीठ घालायचं आहे. म्हणजे त्याच्या गुठळ्या नाही होणार आणि झालं तरी त्या पूर्ण नंतर फोडून घ्यायच्या असतात. तर जेवढं बसेल तेवढं ती पीठ घालणार आहे. आमच्याकडे अशा प्रकारे पाटवड्या बनवल्या जातात. पाटवड्या बनवणार आहे, त्याचं कालवण बनवणार आहे पाटवड्यांचं, भाकरी आणि भात. आणि ते थोडंसं पाणी तिने काढून ठेवलं होतं, लागलं तर फोडणीचं आता ती करून घेते. हे बघा, आता तिथे पूर्ण पीठ टाकून झालेलं आहे. जास्त असं मिश्रण घट्ट नाही करायचं, अगदी थोडं लुसलुशीत ठेवायचं आहे कारण की आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आणि जेव्हा ते शिजेल तेव्हा ते आपोआप ड्राय होत जाईल. हे बघा, इथे बघू शकता गुठळ्या बऱ्यापैकी फोडून घेतलेल्या आहेत आणि अजूनसुद्धा ही अशा चमच्याच्या साह्याने फोडून घेणार आहे. आता हे सगळं ते राहिलं आहे मिक्सर विस्करला ती काढून घेते आणि हे पीठ ती कमीत कमी किती मिनटं ग 20 ते 25 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं कारण की ते चण्याचं पीठ आहे, त्यामुळे अगदी 20 ते 25 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. त्याला वाफेवर गॅस बारीक ठेवायचा आहे. आणि मगाशी तिने याच्यामध्ये थोडासा ओवा पण टाकला होता, ओवा पोटासाठी चांगला असतो आणि चण्याचं पीठ आहे त्याच्यामुळे ते बाधू नये म्हणून तिने मगाशी थोडासा ओवा टाकला होता त्याच्यात. सगळ्यात पहिलं 15 मिनटं ती शिजत ठेवणार आहे. 15 मिनटांनी एकदा परत चेक करणार, हलवणार आणि परत नंतर 5 ते 10 मिनटं ठेवणार. मी तुम्हाला दाखवते. या ठिकाणी माझं दाखवायचं राहून गेलं होतं, मी दुसऱ्या गावामध्ये होती. तर मम्मीने इथे एक गोळा घेतला आणि हाताला पाणी घेतलं आणि ती वडी जी आहे
शिजला म्हणजे ह्याला कमीत कमी 20 ते 25 मिनटं लागली शिजायला. त्याच्यानंतर मम्मीने तो गोळा घेतला आणि पाण्याच्या साह्याने गरम गरमच त्याला थापून घेतलं व्यवस्थित. ते बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यावर तशी कोथिंबीर टाकली, त्याच्यावर छान थापून घेतली वडी तिने मस्त. आणि आता या वड्या असं सुरीने कापतीये. इथे बघू शकता तुम्ही, खूप छान लागतात या खायला. मी खरंच तुमच्यासोबत हा व्हिडिओ परत मम्मीला कधी वेळ असला ना की तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. खूप म्हणजे खूप अतिशय टेस्टी लागतात या वड्या खायला. आणि आमच्याकडे असं स्पेशल काय असलं ना की आम्ही बनवतोच. असंच अजून एक मासवड्यांचा पण प्रकार आहे, तो पण मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इथे बघू शकता या वड्या अशा झालेल्या आहेत आणि मस्त शिजलेलं आहे पीठ अगदी लुसलुशीत. अशा खूप सुंदर झालेल्या आहेत वड्या. चला आता हा जो टोप आहे याच्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे तिने, कारण की ही जी खरड आहे पूर्ण त्याचंच आपल्याला पूर्ण कालवण बनवून घ्यायचं आहे, रस्सा बनवून घ्यायचा आहे. त्यामुळे ही जी खरड आहे याची ती थोडा वेळ मम्मी पाण्यात भिजून देणार आहे, म्हणजे याचं आपल्याला कालवण बनवता येईल. कालवणासाठी तिने कांदा खोबरं, जो कांदा खोबऱ्याचे वाटण मी बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तर ते सेमच इथे वाटण लागतं. दोन कांदे घेतलेले आहेत, थोडंसं अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतला आहे, त्याच्यामध्ये थोडं अद्रक कोथिंबीर टाकणार ती आणि हे वाटण करून घेणार. कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे, लसूण तिने कच्चाच टाकलेला आहे, ती नाही भाजत, तिला नाही आवडत भाजलेला. आणि याच्यामध्ये अद्रक टाकणार, कोथिंबीर टाकणार आणि छानसं बारीक वाटण करणार. आणि मग कालवण फोडणीला घालताना मी तुम्हाला दाखवते. या पाटवड्यांचं कालवण तयार करायला घेतलं आहे. तर तो जो टोप होता मग अशी आपण याच्यामध्ये पीठ शिजवलं होतं, त्याची खरड पूर्ण काढून घेतली आहे, त्याचं पाणी काढून घेतलं आहे पूर्ण. आणि याच्यामध्ये हा जो वाटलेला मसाला होता आपला कांदा खोबऱ्याचा, तेल टाकून फक्त तो मसाला त्याने फोडणीला दिलेला आहे. बाकी याच्यामध्ये काहीच ॲड नाही केलेलं अजून. त्याच्यात मसाला आता तिने एक चमचा आमचा जो घरगुती वर्षाचा मसाला असतो तो टाकलेला आहे. त्याची रेसिपी मी नंतर देईन तुम्हाला. आणि ही थोडीशी अर्धा चमचा हळद टाकली आहे. आणि याला परतायचं आहे 2 मिनटं. बस दुसरं तिने काहीच नाही टाकले. आता तिने हा मसाला 5 मिनटं परतून घेतला चांगला. आणि याच्यामध्ये आपलं हे जे पाटवड्यांचं पाणी होतं काढून ठेवलेलं ते ती ॲड करते. आणि ही बघा, ही सगळी ती टोपाची खरड आहे, याच्यातच खरी टेस्ट असते आणि याचंच कालवण बनवलं जातं. तर ते पूर्ण तिने ॲड केलेलं आहे याच्यामध्ये. आणि परत अजून वरून अर्धा ग्लास पाणी ॲड करणार आहे ती. अजून थोडं पाणी ॲड करणार आहे कारण की हा रसा थोडासा पातळ असतो. आणि आता थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण की इथे पीठ शिजवताना पण आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं. तर थोडंसं आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. आधी अगदी थोडंसं मीठ टाकते हे बघा. आणि याला छान हलवूया. मी तुम्हाला याचं थिकनेस दाखवते हे बघा. आता अजून तो घट्ट होईल. अजून याला आपल्याला 10 ते 15 मिनटं छान उकळून घ्यायचं आहे, त्यामुळे तो छान घट्ट होईल रस्सा. आणि याच्यासोबत आमच्याकडे भाकरी बनवतात, तर ज्वारीची बाजरीची दोघांपैकी कुठलीही चालते. तर भाकरी बनवणारे आणि भात बनवणारे. मग बाप्पाची दुपारची जेवणाची वेळ झालेली आहे. मी तुम्हाला इथे निवदाचं ताट केलेलं आहे बाप्पाला, ते दाखवलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते हे पाटवड्या, पाटवड्यांचं कालवण, भाकर, भात आणि गोड म्हणून सीताफळाची खीर बनवलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता ही सीताफळाच्या खिरीचा व्हिडिओ माझा खूप व्हायरल झालेला आहे, त्याला खूप यूज आहे. तुम्ही बघू शकता तिथे जाऊन, खूप सुंदर बनते ही खीर. त्याचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे, लिंक अवतर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्हाला. तर रोज वेगवेगळे 5 दिवस आपल्याकडे बाप्पा आहेत, तर 5 दिवस रोज वेगवेगळा निवेद्य आपण बाप्पांना दाखवणार आहोत. तर चपाती, भाकरी, पोळ्या सगळं आपण दाखवणार आहोत, वेगवेगळ्या प्रकारचा मोदक. तर हे आज आमच्याकडे पाटवड्यांसोबत भाकर बनवतात म्हणून इथे भाकर बनवलेली आहे. पाणी फिरवलेलं आहे आणि हे ताट बाप्पांना ठेवलेलं आहे. आम्ही बाप्पासाठी मोदक करायला घेतलेले आहेत, म्हणजे बाप्पालाही नैवेद्य होईल, तर आणि संध्याकाळच्या आरतीच्या प्रसादालासुद्धा मोदक होतील. तर आज मोदकांचा तिसरा प्रकार बघणार आहोत आपण, ते म्हणजे टूटी फ्रुटी मोदक. तर त्यासाठी मी इथे काय घेतलं आहे, बारीक रवा घेतला आहे, अगदी बारीक रवा आहे. तर तो मी इथे बरोबर एक
दीड पेला घेतलेला आहे, एक पेला फुल भरून आणि एक अर्धा पेला असा दीड पेला इथे बारीक रवा घेतलेला आहे. त्याच्यानंतर एक पेला, एका पेल्याला अगदी थोडीशी कमी फुल भरून साखर घेतलेली आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही एक पेला किंवा सव्वा पेला साखर घेऊ शकता, पण ही एवढी याला इनफ आहे कारण की आपण टूटी फ्रुटी पण वापरणार आहोत. त्याच्यानंतर एक ते मी मोठा पेला भरून दूध घेतलेलं आहे पहिल्यांदा गरज. त्याच्यानंतर इथे चार चमचे तूप घेतलेलं आहे. तुम्ही तुपाऐवजी डालडा देखील वापरू शकता जर तुमच्याकडे नसेल तूप तर. तर आता आपण काय करूया, आण करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तूप ॲड करूया. पूर्ण चार चमचे तूप आहे आणि तूप हलकं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला रवा ॲड करायचा आहे. आणि या तुपावर अगदी मीडियम गॅसवर हा जो रवा आहे तो छान भाजून घ्यायचा आहे अगदी त्याला लाल कलर येईपर्यंत. कच्चा नाही ठेवायचा कारण की याचेच आपल्याला मोदक बनवायचे आहेत, त्यामुळे त्याला कच्चा अजिबात ठेवायचा नाही. छान भाजून घ्यायचा आहे खरपूस अगदी लाल कलर येईपर्यंत. आणि याला भाजायची घाई करायची नाही कारण की तुम्ही फास्ट गॅसवर भाजलं तर तो वरून तर लाल होईल पण कच्चा राहील, त्याच्यामुळे मीडियम गॅसवर याला छान भाजून घ्यायचा आहे. आता रवा इथे आपला भाजतो आहे चांगला, थोडासा भाजत पण आलेला आहे. तर अजून आपण याला 5 ते 7 मिनटं भाजणार आहोत. तर तोपर्यंत काय करूया, रवा भाजेपर्यंत इथे मी एक टोप ठेवलेला आहे आणि या टोपामध्ये आपलं हे जे दूध आहे ते ॲड करूया. आणि थोडंसं ही जी एक पेला साखर आहे ती ॲड करूया आणि हिला छान ढवळून उकळून घेऊया. दुसऱ्या ठिकाणी आता रवा पण भाजायचं काम चालू आहे. आणि ह्या दुधाला छान उकळी येऊन देऊया आपण, म्हणजे साखर छान विरघळेल त्याच्यामध्ये. ते बघू शकता तुम्ही. आणि दूध ॲड नाही करायचं, रव्याचं जे प्रमाण आहे त्याच्यापेक्षा थोडं कमी दूध ॲड करायचं आहे कारण की आपल्याला शिरा नाही बनवायचा. शिरा बनवायचा असेल तर तो लुसलुशीत चालतो, आपल्याला मोदक बनवायचे त्यामुळे त्यांची बाइंडिंग पण त्या मोदकांनी धरली पाहिजे, त्याच्यामुळे अगदी मऊ असा शिरा आपल्याला नाही बनवायचा. आणि हे बंद करूया, उकळी आलेली आहे. जो आहे तो बदामी कलरवर छान गोल्डन असा भाजून झाला आहे आणि इतकाच भाजायचा आहे. काही काही जणं पूर्ण सफेद रवा काढतात पण तो कच्चा असतो, त्यामुळे अजिबात सफेद रवा ठेवायचा नाही. जेव्हा इतका रवा भाजेल तेव्हा गोल्डन होईल तेव्हा तो रव्यामध्ये आपल्याला हे जे दूध आहे किंवा पाणी तुम्हाला ॲड करायचं असेल ते तुम्ही ॲड करू शकता. हा रवा परफेक्ट असा भाजून झालेला आहे कारण की आपण नंतर त्याला शिजवून घेत नाही अजिबात, त्याच्यामुळे रवा इतका भाजलेला हवा आहे. आपण याच्यामध्ये आता हे जे आहे दूध उकळलेलं ते अलगद ॲड करणार आहोत. गॅस मंद ठेवायचा आहे नाहीतर उडण्याची शक्यता असते, केअरफुली करायचं आहे. पूर्ण लागलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही. एक पेला पूर्ण दूध मी ह्या दीड पेला रव्याला वापरलेलं आहे. आणि हे बघा इथे बघू शकता कलर तुम्ही, असा कलर तुमच्या रव्याला आला पाहिजे तेव्हा तो रवा खरंच खूप सुंदर होतो. आता हा पूर्ण सुक्का करून घ्यायचा आहे, ड्राय करून घ्यायचा आहे आपल्याला कढईमध्येच. आणि या ठिकाणी तुम्हाला जर वाटलं ड्रायफ्रूट ॲड करायचे तर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकता, नसली तुमच्याकडे टूटी फ्रुटी तर. पण माझी मी फक्त टूटी फ्रुटीचे मोदक बनवते त्याच्यामुळे मी इथं ड्रायफ्रूट अजिबात वापरलेले नाही आहेत. आणि ह्या टूटी फ्रुटीचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ही घरी कशी बनवायची ते. आता या ठिकाणी हा जो रवा आहे इथे बघू शकता तुम्ही पूर्ण बनवून झालेला आहे आणि इतका ड्राय आपल्याला करायचा आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा दूध पाणी ॲड करणार तेव्हा बेताने ॲड करा कारण की आपल्याला याचे मोदक बनवायचे आहेत. हे बघा अगदी लुसलुशीत आहे ते बघू शकता तुम्ही, हार्ड नाही आहे. पण एवढंच की त्याच्यामध्ये पाण्याची जी क्वांटिटी आहे किंवा दुधाची जी आहे ती कमी ठेवायची आहे बस. आणि कलर पण असा आला पाहिजे त्यामुळे तुमचं जे मोदक आहेत ते खूप छान बनणार आहेत आणि खायला पण खूप सुंदर लागतात बघू शकता तुम्ही. आता आपण याला ताटामध्ये काढून घेऊया. आता काय करायचं आहे, आता हे जे रव्याचं मिश्रण आहे ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण त्याला हात लावू शकतो, इतकं याला थंड करायचं आहे पंख्याखाली.
आता हे बऱ्यापैकी गार झाले आहे. बघा मी हात लावू शकते इतकं गार झाले. याच्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे टूटी फ्रुटी ॲड करूया आणि याला सर्वप्रथम मिक्स करून घेऊया. हे मी मोठे 3 चमचे टूटी फ्रुटी ॲड केलेली आहे. याला सर्वप्रथम छान मिक्स करून घेणार आहे. आता आपण करायला घेऊया. ही मिक्स केलं आहे मी मिश्रण. आता आपण करायला घेऊया. इथे बघू शकता मोदकाचा साचा आहे माझ्याकडे. असे साचे सहज ऑनलाईन किंवा मग मार्केटमध्ये मिळतात. स्वस्त पण असतात भरपूर. तर असा साचा घेऊन या तुम्ही. आता दोन्हीकडे हे मिश्रण भरलं आहे मी. प्रेस करणार आहे याला छान. इथे बघू शकता तुम्ही असं एक्स्ट्राचं मिश्रण आपोआप सुटत जाईल. आणि काढूनसुद्धा याला छान प्रेस करून घेऊया. हे बघा असं प्रेस करूया आणि काढून घेऊया मोदकाला. आपला मोदक झालेला आहे. तर लांब तुम्ही सुंदर असा टूटी फ्रुटी मोदक रेडी आहे. खूप सुंदर दिसतोय. चला अजून एक करून दाखवते. माझा आवत बघू शकता. खूप सोपे आहेत करायला आणि वेगळं काहीतरी. बाप्पाला पण वेगळं थोडंसं, प्रसादाला पण वेगळं काहीतरी. कारण की लहान लहान मुलं येतात आणि त्यांनासुद्धा प्रसाद खाण्याची खूप आवड असते. त्यामुळे वेगळं पण होतं काहीतरी. सगळेजण रोज वेगळं वेगळे काहीतरी प्रसाद बनवत असते. इथे बघा आणि दिसायला खूप सुंदर दिसतं. तसे मी सगळे करून घेते आता एवढे सगळे. तर अशा प्रकारे इथे सगळे मोदक बनवून रेडी झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपले मोदक बनवून रेडी झालेले आहेत सगळे. खूप सुंदर दिसतात टूटी फ्रुटीमुळे. खायलाही खूप टेस्टी लागतात. तुम्ही गणपती बाप्पांसाठी नक्की हा नैवेद्य बनवून बघा. तुम्हाला नक्की आवडतील. तर इतके मोदक बनवून इथे रेडी झालेले आहेत. 21 पेक्षा जास्त आहेत हे. तर चला आपण या गणपती बाप्पाला सर्वप्रथम नैवेद्य दाखवून घेऊया. गणपती बाप्पांना नैवेद्य आपण दाखवलेलं आहे. पाणी फिरवून पाणी फिरवलेलं आहे मी. आता मी गणपती बाप्पाजवळ ठेवणार आहे थोडा वेळ. आणि आत्ताच आरतीची वेळ होईलच. तर थोड्या वेळाने मी हे आरतीला जेव्हा मुलं येतील तेव्हा त्यांना सगळ्यांना देणार आहे प्रसाद म्हणून. तर आत्ताच संध्याकाळची आरती जी आहे संपन्न झालेली आहे. संध्याकाळची आरती आणि दिवसभराचं हे थोडंसं रुटीन गणपती बाप्पाचं मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. तर ते कसं होतं मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील तर त्याही समजून घ्या आणि मला कमेंट करून सांगा. म्हणजे नेक्स्ट टाईम मी नक्की त्या सुधार करेन. तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही माझे व्हिडिओ बघता पूर्ण त्याबद्दल मनापासून धन्यवाद. ज्यांनी सबस्क्राईब भेटणार आहोत उद्या एक नवीन दिवसासोबत एका नवीन ब्लॉगसह गणपती बाप्पासोबत. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. चला बाय बाय.